पंतप्रधान शहर स्वच्छता अभियानात औरंगाबादच्या स्वच्छतेची तपासणी करायला आलेल्या केंद्रीय पथकातील तिघांनाही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. शहराच्या स्वच्छतेसाठीचे गुणांकन वाढवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपये मागितले होते. शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गुरुवारी रात्री 3 जणांचे पथक औरंगाबादमध्ये आले होते. पहिल्या दिवशी पाहणी केल्यानंतर या पथकातील प्रमुख शैलेश बंजानिया यांनी औरंगाबाद शहरातील स्वच्छतेबाबत असमाधान व्यक्त केले होते आणि या संदर्भात आपण मदत करू शकतो असंही जयश्री कुलकर्णी यांनी सुचवले. त्यासाठी कुलकर्णी यांच्याकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली. ही माहिती जयश्री कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिली. त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या विरोधात सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. काल रात्री हॉटेल अंबेसेडर अजिंठामध्ये जेवण करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं आणि तिथे रक्कम दिली जाईल हे सांगण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रचलेल्या या सापळ्यात अधिकारी सापडले. तिथे तडजोडीनंतर ठरलेले 1,70,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. बंजानिया यांचे 2 सहकारी विजय जोशी आणि गोविंद गिरामे हे देखील तिथे होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं असून शैलेश बंजानिया यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात फिर्याद नोंदवून संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते. आज रविवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांना बोलावून हे अधिकारी आपल्या पाहणीचे निष्कर्ष जाहीर करणार होते. त्याआधीच ते जाळ्यात अडकलेत. तो पहले दिन जो टीम ने इंस्पेक्शन किया शहर का, उन्होंने बहुत बुरा पिक्चर निर्माण किया और हम पे थोड़ा प्रेशर बिल्डअप किया कि आपकी सिटी का रैंक बहुत नीचे जाने वाला है. और हमने एक दो महीने से हम बहुत कस के तैयारी में लगे हुए थे और बहुत हमने सबने मेहनत की थी, तो हम थोड़ा नर्वस हो गए कि इतना मेहनत करके भी अपनी सिटी इतने पीछे क्यों जा रही है. और उन्होंने कहा कि अगर तुम्हारी सिटी पीछे जाती है तो तुम्हारा स्मार्ट सिटी से भी आप आउट हो सकते हैं. और ये हमारे हाथ में है कि वो आपको ऊपर ला सके, पहले टॉप 20 में ला सके. मैंने पूछा आप कैसे ला सकते हैं, क्योंकि वो कंप्यूटराइज्ड है ये सब, मुझे मालूम था कि वो ऐसा हो नहीं सकता है. तो कहने लगे नहीं, आपको कुछ खर्चा करना पड़ेगा, 2.5 लाख रुपए हमको देने पड़ेंगे. तो मुझे वो बात थोड़ी सी सही नहीं लगी कि गवर्नमेंट की टीम आई है और वो पैसे मांग रही है, तो मुझे वो ठीक नहीं लगा. तो मैंने फिर हमारे कमिश्नर साहब ओम प्रकाश बकोरिया जी सर को मैंने वो उनसे डिस्कस किया कि ऐसे सर वो बता रहे हैं. तो सर ने कहा आप ACB में तकरार कर दीजिए. फिर मैंने कल दोपहर को तकरार की ACB में और इवनिंग में वो कमिटी ने हमको अजंता एम्बेसडर में खाने पर बुलाया. तो फिर मैंने उनसे निगोसिएशंस किए कि तो 1,70 में सेटल हो गया और आधे घंटे के बाद हमने वो 1,70 उनको पैसे दिए. ACB का ट्रैप लगाया था और वो कैच हो गया. उन्होंने औरंगाबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन से 5 लाख रुपए की ब्राइब मांगी थी. आखिर में बार्गेनिंग करके 1,70,000 पर उनका सेटलमेंट हुआ. इसके जो मुख्य चीफ असेसर थे शैलेंद्र बजानिया, इनको 1,70,000 रुपया की लाश लेते वक्त औरंगाबाद एंटी करप्शन की टीम ने रेड हैंडेड पकड़ा है.